महाविद्यालयाच्या सत्ताधारी पक्षाचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्या आश्वासनाची नाशी तांडा या गावच्या गावकऱ्यांकडून पोलखोल झाल्याचा प्रकार समोर आलाय. सेनगाव तालुक्यातील अतिशय दुर्गम भागातील नाशी तांडा या गावातील नागरिकांनी आमदार तानाजीराव मुटकुळे नुकतीच आश्वासने देऊनही त्यांची पूर्तता करत नाही असे गावकऱ्यांनी सांगितले. आमच्या गावाला एका वर्षापासून संत सेवालाल महाराज यांच्या समाज मंदिराचे उद्घाटनावेळी नारळ फोडले, त्यानंतर आमच्या गावाला आतापर्यंत आमदार साहेब पुन्हा फिरकले नाही व कोणता प्रशासकीय अधिकारी आलेला नाही, त्यामुळे ज्या मूलभूत सुविधा असतात त्यापासून आता सुद्धा वंचित आहोत. आमच्या गावाला विजेची तार लोंबकळत असून गावातील लोकांना जीव मुठीत धरून फिरावे लागत आहे. त्याकडे MSCB कार्यालयात कोणीही दखल घेतली जात नाहीये व आम्हाला पाणी सुद्धा मिळत नाही. ज्या वेळेस आमच्या गावामध्ये आज प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख माननीय विजय राऊत यांनी गावाला भेट दिली व गावच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांनी समस्या सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. जिल्हाध्यक्ष विजय राऊत यांनी सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचा व त्यांचा आवाज प्रशासनापर्यंत मांडण्याचा एक वसा हाती घेतलाय. त्यामुळे त्यांनी हिंगोली मतदारसंघातील बऱ्याच गावच्या समस्या सोडवल्या आहेत. त्यामध्ये पाण्याचा प्रश्न असो किंवा लाईनचा प्रश्न असेल, संबंधित गावामध्ये झालेल्या अपहाराचा प्रश्न असेल व संबंधित गावाला आतापर्यंत विकास न झाल्याबाबत काही अटी असतील व बरेच काही मूलभूत सुविधा पुरवणारे प्रश्न प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख विजय राऊत यांनी प्रशासनाकडून मांडून वेळोवेळी ते सोडवले आहेत. तानाजीराव मुटकुळे यांनी आतापर्यंत आश्वासनाची फार मांडी आळी केली पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी किती झाली याचा प्रश्न मात्र गुलदस्त्यात आहे. हा प्रश्न आज नाशी तांडा येथील नागरिकांनी उपस्थित केलाय. प्रतिनिधी बालाजी देशमुख सह आधार न्यूज हिंगोली. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.